श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे 4 श्रावणी सोमवार, तसेच उद्या गोकुळाष्टमी देखील आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी, त्याच्यावरती कोणतंही विघ्न संकट हे येऊ नये. आता प्रत्येकावरती संकट हे येणारच नाही असे तर होणार नाही, पण आपण काही उपाय व सेवा करून या संकटांचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो. आपली मुले अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही, किंवा मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, किंवा घरामध्ये उद्धटपणे बोलत असतात. मुलांबाबत आपल्याला अनेक प्रश्न हे सतावत असतात. तर मुलांबाबत सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. जन्माष्टमीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. आता या दिवशी आपल्याला भगवान श्रीकृष्णांची देखील पूजा करायची आहे. तसेच या दिवशी श्रावणी सोमवार देखील आहे, त्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांची देखील पूजा करायची आहे. आता आपण एक चौरंग मांडायचा आहे. चौरंगावरती लाल वस्त्र ठेवायचं आहे. प्रथम एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रथम आपण श्री गणेशाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर गणपती बाप्पाच्या मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत करत आपण अभिषेक करावा. किंवा जर गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर सुपारीला बाप्पाचे प्रतीक समजून सुपारीची आपण पूजा करायची आहे. आपण दुर्वा अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे. बाळकृष्णाला आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक करावा. बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे. बाळकृष्णाला नवीन वस्त्र या दिवशी तुम्ही परिधान करायचे आहे. लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. बाळकृष्णाच्या कानामध्ये कुंडलही घालायची आहे, हातामध्ये बासरी द्यायची आहे, डोक्यामध्ये आपण मुकुट घालायचा आहे. आता बाळकृष्णाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण कराव्या. मग पिवळी फळे असतील, पिवळी फुले असतील तर ही अर्पण करायची आहे. त्याचसोबत या दिवशी 56 भोग देखील अर्पण करतात. आणि जर तुम्हाला 56 भोग अर्पण करणे शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी फक्त तुम्ही लोणी आणि साखर भगवान श्रीकृष्णांना अर्पण केले तरी पण चालेल. तरी देखील भगवान श्रीकृष्ण हे अत्यंत प्रसन्न होतात. तसेच चंदनाचा, अष्टगंधाचा टिळा हा भगवान श्रीकृष्णाने या दिवशी आपण आवर्जून लावायचाच आहे. आपल्या पुराण कथामध्ये अशा काही वस्तूंबाबत माहिती दिलेली आहे ज्या देवाला अतिशय प्रिय आहेत. तसेच ज्या आपल्या घरामध्ये विशेष स्थानी ठेवल्यास आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करून देतात. आज अशाच एका कृष्णदेवाला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तूविषयी आपण बघणार आहोत. आपल्याला ठाऊक आहे श्रीकृष्णाला मोरपीस इतके प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करतात. याच मोरपीसाचे वास्तुशास्त्रामध्येही विशेष महत्व सांगितले आहे. तर आता या दिवशी आपण एक मोरपीस खरेदी करायचा आहे. तसेच आपण आपल्या मुलांसाठी 2 बासरी देखील खरेदी करायची आहे. अगदी छोटीशी लाकडाची बासरी खरेदी केली तरी पण चालेल, अगदी हाता एवढी बासरी असली तरी पण चालेल. पण जर आपल्याला या गोष्टी खरेदी करणे शक्य नसेल तर कोणता उपाय करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आपण ज्या काही 2 बासरी खरेदी केल्या आहेत त्या आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या जवळ ठेवायच्या आहे. जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा आपल्याला त्या 2 बासरी तिथेच ठेवायच्या आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना तुम्हाला तुमच्या मुलांबाबत ज्या काही अडचणी, अडथळे, संकटे येत असतील तर त्याबद्दल सांगायचे आहे. तसेच मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, मग नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलांना यश मिळत नसेल तर ते देखील तुम्ही भगवान श्रीकृष्णांना सांगायचे आहे. अगदी मुले हट्टीपणा करत असतील किंवा सारखी चिडचिड करत असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही भगवान श्रीकृष्णांना सांगावे. त्यानंतर आपल्याला त्या 2 बासरी तिथेच राहून द्यायचे आहे. अगदी सकाळी देखील आपण तिथेच ठेवायचे आहे व रात्री जर तुम्ही 12 ते 12:30 या दरम्यान श्रीकृष्णाची पूजा करणार असाल तर आपल्याला त्यावेळी देखील तिथेच त्या 2 बासरी ठेवायच्या आहे. आपला मुलगा जेव्हा झोपी जाईल तेव्हा त्याच्या उशीखाली आपण या 2 बासरी ठेवायच्या आहे.
यामुळे मुलांची बुद्धी कुशाग्र होत असते. तसेच मुलांना कोणतीही नजर बाधा झालेली असेल, त्यांच्या मागे कोणतीही इडापिडा लागलेली असेल, तर ती देखील दूर होत असते. तसेच या दिवशी आपण आणखीन एक काम करायचं आहे, ते म्हणजे आपण बासरीचा फोटो घरामध्ये आणायचा आहे आणि मुले जिथे झोपतात त्याच्या मागच्या साईडला आपण बिंदीवरती हा फोटो लावायचा आहे, किंवा तुम्ही अगदी ईशान्य दिशेला हा फोटो लावला तरी पण चालेल. पण घरामध्ये जर हा फोटो असेल तर मुलांवर आलेली सर्व संकटे विघ्ने ही दूर होत असतात व मुलांची देखील प्रगती होते. आता या दिवशी आपण बासरी मुलाच्या डोक्याखाली ठेवणार आहोत. मग त्या बासरी आपण दुसऱ्या दिवशी सकाळी काढायची आहे. दुसऱ्या दिवशी मुलगा झोपेतून उठल्यावरती त्याच्या उशी खालून आपण या दोन बासरी काढायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायची आहे. यामुळे मुलांवरील सर्व संकटे विघ्ने ही आपोआप दूर होतील. तसेच आता हा बासरीचा उपाय करणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोरपिसाचा उपाय देखील या दिवशी करू शकता. भगवान श्रीकृष्णांना मोरपीस हा अत्यंत प्रिय आहे आणि जर त्याचे तुम्ही उपाय केले तर तुम्हाला फरक हा नक्कीच दिसून येईल. मोरपिसाचा पंखा आपल्या देवघरात जरूर ठेवावा. नियमित पूजा झाल्यानंतर या पंख्याने देवाला हवा घालावी. ईश्वरचरणी लीन होऊन केलेल्या या पूजेच्या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आयुष्यात कशाचीही कमतरता जाणवणार नाही. तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हा मोरपिसाचा पंखा देखील घरी आणू शकता. आपण आपल्या देवघरामध्ये मागच्या साईडला हा मोरपिसाचा पंखा ठेवायचा आहे, किंवा तुम्ही अगदी मोरपीस देवघरामध्ये ठेवले तरी पण चालेल. घरामध्ये जर भगवान श्रीकृष्णांचा फोटो असेल तर त्याच्या मागे आपण आवर्जून मोरपीस हे ठेवायचेच आहे. भरपूर वेळा आपण बघतो की मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही, किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलांच्या खोलीत आपण मोरपीस या दिवशी नक्की लावायचा आहे. श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुलेही बाळकृष्णाचे रूप आहेत असे मानले जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी बसून मुले अभ्यास करतात त्या ठिकाणी मोरपीस जरूर लावावा. असे केल्याने मुलांच्या एकाग्रतेमध्ये वाढ होते आणि वाचलेल्या गोष्टी त्यांच्या कायम लक्षामध्ये राहतात. अगदी मुले मोठी तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता. आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई असते. पैसा हा स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो, किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ आपल्याला काही केले मिळत नाही, घरामध्ये पैसा येत नाही. जर बऱ्याच काळापासून घरामध्ये तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल व कित्येकदा प्रयत्न करूनही तुमच्या हातामध्ये पैसे टिकत नसतील तर तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा. आपल्याला पैसे ठेवण्याच्या जागी 3 मोरपंख ठेवायचे आहे. असे केल्यास लक्ष्मी मातेची तुमच्यावरती कृपा राहते आणि घरामध्ये धनसंपत्तीची वाढ होते असे मानले जाते. मग या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये 3 मोरपंख नक्कीच ठेवू शकता. आता हे ठेवत असताना आपण मोरपंख उभे करून लॉकरमध्ये ठेवायचे आहे. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की घराच्या प्रवेशद्वारातून नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करतात. यामुळे मुख्य दरवाजावर मोरपंख लावल्यास घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, तसेच दृष्टीदोषापासूनही आपले रक्षण होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.